स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आरोग्य विभागातला गोळ हा काही केला संपताना दिसत नाहीये। आधी हॉल तिकीट मध्ये गोंधळ घातला आणि आज चक्क परीक्षेत गोंधळ घातलाय। पाहूयात यावर हा खास रिपोर्ट। आम्हाला ही परीक्षा मान्य नाही। परीक्षा ही परीक्षेच्या प्रमाणे असली पाहिजे, ती पारदर्शक असली पाहिजे। आरोग्य मंत्र्याने राजेश टोपेंची फोन केला, त्यांना डायरेक्ट आम्ही सांगितलं की असं अशी परिस्थिती झाली। त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही पेपर द्या। मग आम्ही पेपर काय, कुठलाही पेपर आणि पेपर घेऊन काय करू? सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आता 11 वाजता तरी पण विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका आलेल्या नाही। विद्यार्थ्यांचा हा राग आहे आरोग्य विभागावर। परीक्षेच्या आधी हॉल तिकीटचा गोंधळ आणि आता पेपर अवैद्यकीय सहाय्यक विषयाचा आणि प्रश्नपत्रिका दिली स्टेनो विषयाची। मंगळवेढा तालुक्यातून आले सोलापूर जिल्ह्यामधून। माझं 3 ते 5 एक्झाम टाइम, तर मी 3 एक्झामसाठी फॉर्म भरले। 3 एक्झामचं चलन भरून घेतले त्यांनी। मग आता 3 एक्झाम व्हायला पाहिजे ना। माझे 3 एक्झाम एकाच दिवशी आणि वेगवेगळ्या कॉलेजवर दिलेत। आता मी ते 2 कॅन्सल करून इथं ह्या कॉलेजवर आले। कोणीतरी अधिकारी आले, त्यांनी सरळ सांगितलं की हा कंपनीचा जी प्रायव्हेट कंपनीकडनं पेपर अरेंज केला आहे त्यांचा गोंधळ आहे। म्हणजे नेमका ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय तो आम्हाला कळत नाहीये। काही केल्यानं आरोग्य विभागाचा हा घोळ काही संपता संपत नाहीये। फक्त एवढंच नाही, परीक्षा सुरू झाली तरीही 2 तास विद्यार्थ्यांना पेपरच मिळाला नाही। आज 14 सप्टेंबर आरोग्य विभागाची भरती परीक्षा केंद्रीय सेंटर नाशिक गिरणारे इथे आयोजित करण्यात आली होती आणि नागपूर विदर्भाची मुलं इथं आले होते। पण सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आता 11 वाजता तरी पण विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका आलेल्या नाही। आरोग्य विभागाचा हाच सावळा गोंधळ मुंबई आणि नाशिक मध्येही पाहायला मिळाला। सीट वरती कॅन्डिडेट स्वतःचे नाव लिहायचं इथं असं कुठे असतं का? एमपीएससीच्या कुठल्याही त्याच्यामध्ये नाव लिहायला लावत नाही किंवा अदर पोलीसचे घ्या, बाकीचे कुठली एक्झाम घ्या, त्याच्यामध्ये स्वतःचं कॅन्डिडेटचं नाव कधीच लिहायला लावत नाही। फक्त जी एक्झाम आहे तिचं नाव लिहायला लावतात। पण इथे हा वेगळाच प्रकार घडतोय। आज शिवनेरी विद्यामंदिर मोहिली इथे आम्ही एक्झाम सेंटरसाठी आलो होतो, तर इथले जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्या प्रिन्सिपलचा जो मुलगा आहे तो विदाऊट परमिशन, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आय डी नसताना आमच्यावरती ते आरेरेवरीपणा करतायत। ते म्हणतात की आम्ही तुम्हाला आय डी दाखवू शकत नाही, आम्ही पोलिसांना आय डी दाखवू। एक तर त्यांनी पेपर सील 2:05 फोडला गेला, त्याच्यानंतर 2:30 कोड नंबर 3 पेपर हा लीक केलेला आहे। तर सहजासहजी हा पेपर 3:15 ओपन केला पाहिजे होता आणि ते पण विथ स्टुडंट बरोबर समोर केला पाहिजे होता, पण त्यांनी ते केलेलं नाहीये। एकीकडे विद्यार्थी म्हणतायत 2 तास पेपर उशिरा मिळाला, तर दुसरीकडे आरोग्य मंत्री म्हणतायत फक्त 5 ते 10 उशीर झाला। 5 ते 10 त्या ठिकाणी उशीर झाला। पेपर्स म्हणजे लॉक पण उघडलं, लगेचच कळवण्यात पण आलं, एक्झामिनेशन चालू पण झालेली आहे। 10 जो डिले झालेला आहे एका सेंटरवर, तेवढे 10 आपल्याला जास्तीचे वेळ मुलांना देता येईल, मुलांना कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता रामास्वामीजी आमचे जे कमिशनर आहेत ते घेत आहेत। दुसरीकडे भाजपनं मात्र या गोंधळावरून पुण्यात जोरदार निदर्शनं केली। आता आरोग्य विभागाचा हा सावळा गोंधळ कधी संपणार? परीक्षेआधी हॉल तिकीटमध्ये गोंधळ केला, परीक्षेत पेपर वाटपात गोंधळ झाला, आता निकालात तरी गोंधळ नको, हीच आरोग्य विभागाला विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।